व्यापार व व्यवहार करतो बरोबर आहे. तर बीओपी पाहिलं आपण, बॅलन्स ऑफ ट्रेड पाहिलं, काय म्हणते बीओपी कशा म्हणते ते पाहिलं, ठीक आहे. त्यानंतर परकीय चलन साठा कसा असते ते पूर्ण कन्सेप्ट पाहिले, ठीक आहे. आज जो आहे आपला कोणता आहे परकीय भांडवल, त्याच्यातलाच पार्ट आहे. परकीय भांडवल जे आहे खाजगी भांडवल असते आणि काही सार्वजनिक भांडवल असते, सार्वजनिक परकीय भांडवल, ठीक आहे. तर आपण अगोदर पाहू परकीय भांडवल. सगळ्यात खतरनाक कन्सेप्ट आहे म्हणजे एफडीआय आणि सेल्स, हे दोन कन्सेप्ट आपण पाहायचे आहे. एफडीआय वर प्रश्न विचारते, क्रिटिकल प्रश्न राहते पेपरमध्ये, कुठून येते कुठून जाते, कोणत्या क्षेत्रात आपण एफडीआय बोलावतो पाहता. पहिलं डेफिनेशन समजून घ्यायची आपल्याला एकूण एक कन्सेप्टची. सगळ्यात पहिले एफडीआय म्हणजे काय होते, एफडीआय म्हणजे होते फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, लिहिलं आहे. आणि दुसरं असते एफआयआय म्हणजे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. पहिला कन्सेप्ट काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, दुसरा आहे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. तर आता एफडीआय काय नाटक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जेव्हा नाही काय एखादा परकीय गुंतवणूकदार आहे, ठीक आहे, समजा बिल गेट्स आहे युएसएचा आहे, त्याला काय करायचं आहे भारतात इन्व्हेस्टमेंट करायची आहे. युएसएचा कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, भारतात इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जर त्यानं नाही काय एखाद्या प्रकल्पात किंवा एखाद्या मशिनरीज मध्ये गुंतवणूक केली, कशात, एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यात गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट केली किंवा मशिनरीज मध्ये गुंतवणूक केली, तर त्याला काय म्हणते एफडीआय. एफडीआय म्हणजे काय होते, जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतात येऊन काय करण प्रकल्पात किंवा मशिनरीज मध्ये काय करण गुंतवणूक करण, त्याला काय म्हणते एफडीआय. एफआयआय म्हणजे काय होते, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता बिल गेट्स युएसएचा तो भारतात गुंतवणूक करून राहिला, पण त्या प्रकल्पात मशिनरी मध्ये गुंतवणूक करण्यात त्याला इंटरेस्ट नाही, त्यानं शेअर्स मध्ये गुंतवणूक केली. शेअर मार्केट असते ना, शेअर मार्केट मध्ये त्यांना काय गुंतवणूक केली. तर हे काय म्हणसान तुम्ही एफआयआय. समजला डिफरन्स, छोटासा डिफरन्स आहे. जेव्हा एफडीआय म्हणजे जेव्हा परकीय गुंतवणूक कशात गुंतवणूक केली, प्रकल्पात किंवा मशिनरीज मध्ये, आणि जेव्हा परकीय गुंतवणूकदारानं शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, त्याला काय म्हणतात तुम्ही एफआयआय. त्याला कन्सेप्ट क्लिअर. आता एफडीआयच जे आहे ते स्वरूप कसं आहे, म्हणजे कसं कन्सेप्ट आहे बा, तर बा तो समजा बिल गेट्स आहे, तो कसा ओपन करत शाखा ओपन, शाखा स्थापन करू शकते भारतात त्याच्या कंपनीची, किंवा भारतीय जे कंपनी आहे, एखादी समजा बिल गेट्स आहे ते एखादी टाटा स्टील पकडली त्यानं, ठीक आहे, तसा तो कॉम्प्युटरशी संबंधित आहे, पण आपण एक इमॅजिन टाटा स्टील त्यानं कंपनी पकडली, तर त्याला नाही काय तो कोलॅबोरेशन करू शकते टाटा स्टील सोबत. लक्षात, किती पर्सेंट पर्यंत शेअर घेऊ शकते तो, 10% पर्यंत त्याला शेअर घ्यायला लागेल त्या कंपनीचे, झालं त्याचं कोलॅबोरेशन. लक्षात. त्यानंतर जसं आपला फेसबुक वगैरे मला वाटते जिओ सोबत करून राहिले ते, ना जिओ सोबत चालू आहे त्याचं कोलॅबोरेशन करायचं, तसंच शाखा ओपन करू शकते किंवा भारतीय कंपनी सोबत कोलॅबोरेशन करू शकते. त्यानंतर एफआयआय फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कायदा म्हणते. आता हे तर पाहिलं आहे आपण परकीय गुंतवणूकदार कशात शेअर मध्ये गुंतवणूक केली. तर बा जेव्हा एफआयआय करते म्हणजे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करते, त्याला दोन नाव म्हटलं जाते, कोणतं, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, काय म्हणते पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, किंवा रेंटियर इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, रेंटियर इन्व्हेस्टमेंट. ओके, एक शब्द लक्षात ठेवता, कोणता, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. दुसरं याचं स्वरूप कसं आहे, याचं स्वरूप नाही का, आता याचे चार पाच टाईप पडते बा. सगळ्यात पहिले नाही काय परकीय संस्थात्मक गुंतवणूक, आता याला इंग्लिश मध्ये नाव लक्षात ठेवा लागते, कारण हे काही कन्फ्युज होते पा, इथं एफआयआय आहे आणि इथं एफआयआय आहे, ठीक आहे. पहिल्याचं नाव काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टर, ठीक आहे, दोन्ही इथं फॉरेन फॉरेन इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट सारखा आहे, फक्त इथं काय इनडायरेक्ट आहे, इथं इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संस्था आहे, ठीक आहे. आरबीआय दर्जा देते, आरबीआय परमिशन देते, आणि भारतीय कंपनीचे जास्तीत जास्त किती टक्के शेअर घेऊ शकते, 10%. दुसरं आहे पात्र परकीय गुंतवणूकदार म्हणजे क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर, आता हे क्यूएफआय. तर हे दोघेही आपल्या काही कामाचे नाही आहे, हे दोन्ही बंद झाले 2014 मध्ये. नवीन आला एफपीआय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. एफआयआय आणि क्यूएफआय एकत्र करून काय म्हणला, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. आता याच्यात
आता काय म्हणते आता बरं सांगा आता हे तर झाले तिकडचे लोक काय घेऊन राहिले परकीय गुंतवणूकदार भारतात घेऊन राहिले ठीक आहे आता अनिल अंबानी किंवा मुकेश अंबानी अनिल अंबानी फिटला आहे ना मुकेश अंबानीला असं वाटलं का मला बाहेर देशात जाऊन इन्व्हेस्टमेंट करायची आहे अमेरिकेत जाऊन तिने जिओ ओपन करायचं आहे मग ठीक आहे त्याचा प्लॅन आहे आता कसं करून तो काय करणार आहे तर त्याच्यासाठी रूल आहे दोन कोणते एडीआर जीडीआर ठीक आहे पाकाय अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट एडीआर म्हणजे ठीक आहे जीडीआर म्हणजे काय होते ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे काय होते यात एडीआर आणि जीडीआरच्या सहाय्यानं भारतीय कंपन्या परकीय बाजारात गुंतवणूक करू शकतो लक्षात पा जसे ते कसे कोणत्या सहाय्यानं एफआयआयच्या सहाय्यानं तसंच भारतीय गुंतवणूक समजा आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे ठीक आहे जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे भारतात तसं आपल्याला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये काय करायचं आहे इन्व्हेस्ट करायचं काय करसा कशा स्वरूपात झाला तुम्हाला एडीआर आणि जीडीआर दोन पैकी एका स्वरूपात झाला क्लिअर समजला ना एफडीआय काय आहे एफआयआय काय आहे एकदम सिम्पल आहे काही त्रास नसते त्यात ठीक आहे आता एफडीआयचे नाही काय दोन प्रकार आहे एक आहे ऍटोमॅटिक रूट नाही काय गव्हर्नमेंट रूट ठीक आहे ऍटोमॅटिक रूट म्हणजे काय ते ऍटोमॅटिक रूट म्हणजे 100% तिथे एफडीआय ला परवानगी आहे कोणाचीच परमिशन घेण्याची गरज नाही काहीच नाही सोपंच आहे पा एफडीआयचे दोन प्रकार पडते कोणते ऍटोमॅटिक रूट आणि गव्हर्नमेंट रूट ऍटोमॅटिक रूट म्हणजे कोणाचीच परवानगी घेण्याची पूर्वसंमती घेण्याची बिझनेस टाकासाठी आवश्यकता नाही आहे बिझनेस टाकून द्यायचा 30 दिवसाच्या आत आरबीआय जोडून पाठवून द्यायची फाईल आरबीआय त्याच्यावर सही करून झालं काय होते 100% एफडीआय ला परवानगी आणि आरबीआय परवानगी पूर्वसंमतीची काय नाही आहे आवश्यकता गव्हर्नमेंट रूट गव्हर्नमेंट रूट आता याच्यातच नाव लिहिलंय गव्हर्नमेंट रूट म्हणजे इथं काय करणार तसं सरकारच्या काय संमतीची आवश्यकता आहे ठीक आहे मोदीने आल्याबरोबर सांगत होतो आम्ही म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर साठी रेड कार्पेट टाकतो म्हणजे रेड कार्पेट म्हणजे वेलकम आज तुमच्या घरी जर नवीन कोणी आलं तुम्ही आपल्या घरीच नाही करत आपण एवढी व्यवस्था ठीक आहे आता काही कार्यक्रम गेल्यावर असला रेड कार्पेट टाकवायचे वेलकम बा त्याला कोणी ओळखते काय ठीक आहे तरच रेड कार्पेट टाकून राहून आम्ही तुम्ही बिंदास या ठीक आहे भारतात जनरली कसं आहे कोणतेही काम करायचं म्हटलं तर ऑफिशियल खूप त्रास राहते सिम्पल काम आहे का भारतात याची परमिशन घ्या या डिपार्टमेंटची परमिशन घ्या मग एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कडे द्या एन्व्हायरमेंट वाला म्हणून मला पैसे नाही भेटले बरोबर आहे तो रोखून ठेवा मग इकडून तिकडून झालं तर समोर एखादा अजून एखादा बोर्ड राहते त्याची परमिशन घ्या त्याला कमिशन द्या म्हणजे तो बिझनेस सेटअप करायचा पहिलेच बरोबर आहे तर कसं म्हणजे इथं कोणाची परमिशन घ्या लागते गव्हर्नमेंटची परमिशन घेणं गरजेचं आहे आता गव्हर्नमेंटची म्हणजे नेमकी काय जर नाही का तुमचा बिझनेस तुम्ही सेटअप करून राहिले फॉरेन इन्व्हेस्टर भारतात येऊन तो जर 5,000 कोटी पेक्षा कमी असेल मरेपर्यंत तुम्ही कमावून नाही आहे गव्हर्नमेंट जॉबवर लागले का 5,000 कोटी पेक्षा जर तुमचा बिझनेस काय असेल कमी असेल इन्व्हेस्टमेंट असेल तुमची कोणाची परमिशन घ्यायची आहे तुम्हाला वाणिज्य मंत्रालयाची 5,000 कोटी पेक्षा जर तुमचा बिझनेस जास्त असेल तर तुम्हाला कोणाची मदत घ्यायची आहे एक कमिटी आहे आर्थिक कामकाज कमिटी ठीक आहे सेंट्रल इकॉनॉमिकल जे कमिटी राहते कॅबिनेट कमिटी त्याची परमिशन तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर पहिले नाही काय एक बोर्ड होतं जर तुम्हाला जर फॉरेन इन्व्हेस्टरने नाही काय 5,000 कोटी पेक्षा कमी गुंतवणूक करायची असेल तर बोर्ड होतं कोणतं एफआयपीबी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन करा प्रोत्साहन ठीक आहे तर ते जास्त प्रोत्साहन झालं होतं तर 2017 काय केलं आपण जरा जास्त झालं होतं प्रमोशन जास्त झालं होतं तर बंदच करून टाकलं एफआयपीबी ठीक आहे कशासाठी होतं असे फॉरेन इन्व्हेस्टर जे काय करून राहिले 5,000 कोटी पेक्षा कमी गुंतवणूक करून राहिले ते सांगू झालं एफआयपीबीचा काही विषय नाही आता जे एमपीएससीला विचारायची सवय आहे प्रश्न सर्वात जास्त कोणतं सर्वात जास्त कोणतं सीपीएसचं सांगा मागून सांगा ठीक आहे हे राहून राहिले ठीक आहे पाहू सर्वात जास्त एफडीआय या 10 वर्षात ठीक आहे 20 वर्षात पकडा 2000 पासून आतापर्यंत कोणत्या वर्षी आला 2016-17 सगळ्यात जास्त एफडीआय आला भारतात एफडीआय म्हणजे आला ना परकीय गुंतवणूकदार इथं गुंतवणूक करते कोणत्या वर्षी आहे 2016
सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रात आला बा हे माहित पाहिजे. सर्व्हिस सेक्टर मध्ये सर्वात जास्त एफडी आला भारतात. ठीक आहे, कोणत्या सेक्टर मध्ये? सर्व्हिस सेवा क्षेत्र. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तीन सिक्वेन्स लावा, कोणते दशकातले तीन सिक्वेन्स लावा, तर कोणते कोणते सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रात? सेवा, सर्व्हिस सेक्टर. दोन नंबर कम्प्युटर अँड हार्डवेअर, है ना, ते बिझनेस असते. त्यानंतर टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार, लक्षात, सेवा, कम्प्युटर आणि दूरसंचार. पण आता मागच्या वर्षी काय झालं, सेवा एक नंबरले आलं, दोन नंबरले दूरसंचार आलं, तीन नंबर कम्प्युटर आलं. त्याचं टेन्शन विचारते काय, एफडीएस थोडी विचार, मागच्या वर्षी कोण होतं, तर दशकातलं विचारते, दहा वर्षातलं. तर एक नंबरले कोण आहे? सेवा, दोन नंबर कम्प्युटर आणि तीन नंबर दूरसंचार. झालं ठीक आहे. आता मग सर्वात जास्त एफडीआय कुठून येते भारतात, हा एक प्रश्न आहे. कोणतं कोणत्या देशातून येते बा सर्वात जास्त एफडीआय? भारतात सर्वात जास्त एफडीआय येते कोणत्या देशातून? मॉरिशस, 33% एफडीआय येते. दुसरं कोणाकोणाचं? हनीमून सिटी, हनीमून करायला जाते कोणाकोणा, कुठं? सिंगापूर का सिंगापूर? राहते सिंगापूरचे स्वप्न नेते सिंगापूरले. ठीक आहे, असं नाही राहा सांगू ते, मोठे मोठे स्वप्न पाहू शकते, मी इथं जाणार आहे, तिथे जाणार आहे, रपकन जाते इकडे. मॉरिशस 33%, सिंगापूर 19%. म्हणजे मॉरिशस हे टक्के पक्के जाऊ द्या, सगळ्यात जास्त कुठे आहे? मॉरिशस. दोन नंबर सिंगापूर, तीन नंबर जपान, युके सारखेच आहे, 7% आहे. ठीक आहे, क्लिअर. हे दोन लक्षात ठेवजा, सर्वात जास्त एफडीआय भारतात कुठून येते? मॉरिशस आणि सिंगापूर. ठीक, आजपर्यंत बदलले नाही, हे दोनच देश आहे. ठीक आहे, मी रिझन ही सांगेल का बरं इथून जास्त इन्व्हेस्टमेंट येते सध्याच नाही, त्याला कॉन्सेप्ट आहे कॅपिटल गेन टॅक्स गॅट, तो काल व्हायला पाहिजे होता पण काल झाला नाही आपल्याला. बा मुख्य सगळ्यात जास्त मग कोणत्या राज्यात येते किंवा कोणत्या सिटीमध्ये येते? हा आपण म्हणतो महाराष्ट्रात सर्वात जास्त एफडीआय येते, बरोबर आहे, पण महाराष्ट्रात का? मग नागपूरमध्ये एफडीआय येते काय? नाही. औरंगाबादमध्ये एफडीआय येते का? नाही. त्याले महाराष्ट्र म्हटलं का एकच सिटी माहिती आहे फॉरेनच्या लोकांना, कोणती? मुंबई. ठीक आहे, मग भलेही त्या मुंबईच्या ओव्हरऑल महाराष्ट्राची गिनती केली जाते, पण मुंबईत 81% येते भारताच्या, 70% एफडीआय. ठीक आहे, मुंबई. दोन नंबर कोणता आहे? दिलवालो की दिल्ली, सिर्फ दिल नाही आहे बोलते उलटे पास में, नई दिल्ली. ठीक आहे, 30%. नवी दिल्लीला काहीच नाही आहे त्याच्याजवळ, दिल आहे नाही उलटे पास में. थर्ड नंबर कोण आहे? बंगलोर. ठीक आहे, बंगलोर मध्ये येते कर्नाटक समजा, त्यानंतर तामिळनाडू, चेन्नई, आणि पाचव्या नंबरला कोणता आहे? अहमदाबाद. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे? पाचही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त मुंबई, नवी दिल्ली, बँगलोर, चेन्नई आणि, ठीक आहे, आणि इकडे कोणते लक्षात ठेवायचं आहे? मॉरिशस, सिंगापूर. आता बा एफडीआय प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे जिथं एफडीआयला परमिशन नाही आहे भारतात, परकीय गुंतवणूकदार हे जे खालचे क्षेत्र आहे याच्यात गुंतवणूक करू शकत नाही. कोणते होय असे क्षेत्र? तपा, लॉटरीचा व्यवसाय, लॉटरी आहे, ते त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. महालक्ष्मी लॉटरी, कोणत्या मोठ्या लॉटरी मला नावे नाही माहिती, लॉटरी काढ देऊ. ठीक आहे, सट्टेबाजी, क्रिकेटचा काय म्हणता बघले, आयपीएल, फायपीएल मध्ये सट्टा लागते, ते नाही करू शकत. म्हणजे इथं असं म्हणणं आहे का भारतातले लोक करावे ना, परकीय नाही करू शकत. जुगार, फॉरेनचे लोक येऊन राहिले इथं, तालुक्यात बिल गेट्सचे किंवा माल जुसेबर्ग काय जुयाचे क्लब आहे. ठीक आहे, असं जर झालं तर ते जुयाचं क्लब ने टप चल. चिटफंड्स असते ते रे, ते नाटक, एक जण जोडा, तुम्ही दोघं जोडा, तुम्ही तिघं जोडा, ते ना ते चिटफंड्स. ठीक आहे, चिटफंड्स, इबीज वगैरे काहीतरी होत, तसंच निधी कंपन्या, काही कंपन्या असते. रिअल इस्टेट म्हणजे आपले बिझनेस याचे फ्लॅट सिस्टीम वगैरे, त्याच्यात नाही करू शकत. फार्म हाऊसचा बिझनेस नाही करू शकत इथं, सगळ्यात महत्वाचं ते फक्त भारतातलेच लोक करत, भारतातलेच लोक काय करा, सिगरेट तयार, बिडी तयार करा, तेच लोक विकत. ठीक आहे, आणि दुसरं ज्याच्यात नाही का फक्त गव्हर्नमेंटले परमिशन आहे, असे दोन बिझनेस होते कोणते? अनुजा रेल्वे, याच्यातही फॉरेन इन्व्हेस्टिंग काय नाही आहे, परवानगी नाही आहे. क्लिअर, ते याला कन्फ्युजन नाही. त्यानंतर बा जागतिक गुंतवणूक अहवाल प्रकाशन, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. ठीक आहे, हा लेटेस्ट वाला यावर्षीचा, कोण प्रकाशित करते?
अनकैड एक डिपार्टमेंट है, यूनाइटेड नेशन कॉन्फ्रेंस ऑन ट्रेड एंड एग्रीमेंट, ठीक है, डिपार्टमेंट है यूनाइटेड नेशन तो प्रकाशित करते। आता 2020 मध्ये जर पाहिलं ना, परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे देश, आकर्षित करणारे म्हणजे ते त्या देश कोणत्या देशात सर्वात जास्त एफडीआय गेला बा 2020 मध्ये, तर पहा सर्वात जास्त कुठं गेला, युएसए, 2 नंबर चीन, 3 नंबर हाँगकाँग, 4 नंबर सिंगापूर, आणि 5व्या नंबर लागते आपला प्यारा इंडिया, सोपा इंडिया नाही प्यारा इंडिया। किती अब्ज डॉलर आलं, तर 64 अब्ज डॉलर आले भारतात, 5व्या क्रमांकावर आहे भारत, ठीक आहे, बाहेरून एफडीआय आणण्यात, ठीक आहे, एफडीआय मध्ये। परंतु लॉकडाऊन कोरोना होता तर मग काही नुकसान झालं भारतात, 2019 तुलनेत किती टक्क्याने घट झाली, 35% घट झाली, ठीक आहे। त्यानंतर आता इथं एक हे आहे, आपल्या इथं एफडीआय येते मग तिकडून येते, पण आपले लोक किती जाते दुसऱ्या देशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर खूप कमी जाते, भारत त्याच्यात किती स्थानी आहे, 18 बाहेर देशात एफडीआय पाठवण्यात भारत किती स्थानी आहे, 18व्या स्थानी आहे डायरेक्ट, ठीक आहे। टॉपवर कोण आहे त्यात, चीन, बघ कुठे जाते इन्व्हेस्टमेंट करते चीन, 2 आहे लक्झमबर्ग, ठीक आहे, 2 नंबर हे खतरनाक देश आहे लक्झमबर्ग, याच्यावर पाहू आपण येथे समोर येतात। 3 नंबर कोणता देश आहे, जपान, ठीक आहे, हे 3 देश सर्वात जास्त काय करते बाहेर देशात जाऊन इन्व्हेस्टमेंट करते, ठीक आहे। आपण भारताने काय असं म्हटलं जाते, भारताने खूप चान्सेस नाही गमावले बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचे, फॉर एक्झाम्पल इंडिया नाही का श्रीलंकेसोबत रिलेशन टिकवता निघाले, त्या श्रीलंकेवर कब्जा कोणी करून टाकला, मग आता सध्या चायनानं नेपाळ सोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे, पण अजूनही ते नाही काय त्याचे रिलेशन सध्याच्या कंडिशन मध्ये कोणासोबत चांगले आहे, चायनासोबत त्यानं मेंटेन करून ठेवलेले आहे। फक्त एक देश असा आहे भूतान, भूतानचे भारतासोबत चांगले रिलेशन आहे, आजूबाजूचे देश पाहिले तर, ठीक आहे। अफगाणिस्तानवरही जवळपास नाही काय कंट्रोल आहे पाकिस्तानचं, भारताचं कंट्रोल नाही आहे त्याच्यावर। म्यानमार आपल्या विरोधात गेलाय सध्याच्या कंडिशन मध्ये, मालदीव सोबत आपले रिलेशन चांगले नाही आहे, भयानक कंडिशन आहे सध्याची। जर फॉरेन पॉलिसी हे कन्सेप्ट असते, त्या फॉरेन पॉलिसीनुसार त्या देशासोबत आपले चांगले रिलेशन असते, ते देश छोटे छोटे देश आहे, तर आपले तिथे बिझनेस सेटअप झाले असते ना। आफ्रिका सारखा खंड जो गरीब देश आहे, पूरा आफ्रिका खंडच गरीब आहे, त्या आफ्रिका खंडात चीनचा माहोल आहे, तिथं नाही का भारताचा माहोल पाहिजे होता, कारण तिथं ऑपॉर्च्युनिटी आहे ना भविष्यात ग्रोहाची। आपला बिझनेस अमेरिकेत टिकू नाही शकत, या डेव्हलपमेंट कंट्रीज मध्ये किंवा अविकसित देशात आपला माहोल पाहिजे होता, पण नाही आहे, तिथं चीननं बाजी मारली आहे म्हणून भारत मागे आहे। आपण गव्हर्नमेंट नोकरीचा अभ्यास करतो, 100% एफडीआयचं क्षेत्र, काही क्षेत्र आहे जिथे 100% एफडीआयला परमिशन आहे, तिथं काहीच टेन्शन नाही। कोणतं आहे, डीटीएच, डीटीएच डायरेक्ट टू होम, केबल, आपले केबल नेटवर्क, त्यानंतर मोबाईल 100% इन्व्हेस्टमेंट करू शकते फॉरेन कंपनी, विमानतळ, त्यानंतर रेल्वे पायाभूत सुविधा, नॉट रेल्वे, रेल्वे तर बंदीच आहे, पायाभूत सुविधा म्हणजे काही बनवायचं आहे, मेट्रो सारखे इन्स्ट्रुमेंट बनवायचे बनवायचे आहे, त्याची कंपनी टाकली, कोच राहते ते बनवायचं आहे, ठीक आहे, देऊन देते त्याने कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे, पायाभूत सुविधाची। त्यानंतर सार्वजनिक परकीय भांडवल, याच्यात नाही का लोन येते, लोन आणि मदत येते विदेशी, विदेशी मदत घेतो ना आपण घेतो, सर्वात पहिले बायलॅटरल हार्ड लोन, बायलॅटरल हार्ड लोन, ठीक आहे, बायलॅटरल हार्ड लोन म्हणजे काय होते, युएसए आणि युकेने भारताला ठरलेल्या दराने दिलेले लोन, समजा युएसए भारत काय गेला लोन मागायला गेला, त्याचे रेट ठरलेले आहे 10% रेट आहे बघा, त्याच दराने 10% दराने काय दिलं, त्याला लोन दिलं, त्याला काय म्हणतात बायलॅटरल हार्ड लोन। आता बघा बायलॅटरल सॉफ्ट लोन आपण पाहिलं होतं, युएसए काय केले PL480 अंतर्गत भारताला गहू पुरवे, ते एक वर्ष झालं, बायलॅटरल सॉफ्ट लोन, हार्ड लोन म्हणजे व्याज द्या, ठीक आहे, पहिले व्याजाचं बोला, ठीक आहे, आणि इथं काय सॉफ्ट लोन आहे, ठीक आहे। त्यानंतर नाही काय मल्टीलॅटरल लोन, मल्टीलॅटरल लोन म्हणजे काय होते, जेव्हा नाही काय वर्ल्ड बँकेकडून आपण कर्ज घेतो, वर्ल्ड बँक, IFC, त्यानंतर UNDP ने भारताला दिलेले कर्ज, ठीक आहे, वर्ल्ड बँकच, हे दोन बोलून जातो तुम्हाला माहित नाही, हे आपण शिकणार आहे, जेव्हा वर्ल्ड बँक तर माहित आहे
वर्ल्ड बँकेजवळून जेव्हा भारताने काय घेतलं, कर्ज घेतलं, त्याला काय म्हणतात तुम्ही मल्टीलॅटरल लोन. त्यानंतर विदेशी मदत घेतो, कधी कधी विदेशी जेव्हा मदत करते तेव्हा नाही काय बंधनं लावते, तर त्याला म्हणते बंधनयुक्त मदत. मदत तर करते पण ते आपल्याला बंधन लावते. तुम्हाला आमच्या जवळून आम्ही तुम्हाला पैसे देतो पण तुम्हाला बिझनेस कोणासोबत करायला लागेल, आमच्यासोबत करा. युएसए जर म्हटलं, युएसए म्हणाल याच्यानंतर तुम्हाला आमच्या जवळून माल घ्यायला लागेल, तुम्हाला चायना जवळून घेता येणार नाही. बंधनयुक्त मदत, कधी कधी बंधन मुक्त मदत, काहीच बंधन नाही बा, बिंदास काय करा, घ्या, आम्ही तुम्हाला मदत देतो. ठीक आहे, आलं लक्षात? हे झालं सार्वजनिक परकीय भांडवल. समजलं ना कन्सेप्ट? आला बा, आता जे आहे नेक्स्ट पॉइंट, इपीजेट आणि सेल्स. इपीजेट काय म्हणतात? इपीजेट म्हणजे होते एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ठीक आहे, हा कधी आला होता इथंच लिहिला, कधी आला होता 1965 मध्ये. सगळ्यात पहिला 1965 मधला पहिला इपीजेट नावाचा आहे बा, एक्सपोर्ट निर्यात निर्यातीशी संबंधित आहे बा. पहिला इपीजेट आला होता कांडला गुजरात. हाच प्रश्न विचार, पहिला इपीजेट कुठं इस्टॅब्लिश झाला होता? कुठं? कांडला गुजरात. त्यानंतर दुसरा सांताक्रूझ, अग्निपथ मधला मांडवा आहे. अग्निपथ पिक्चर मधला ते मांडवा आहे, ते कन्फ्युज नको आहे. हा कांडला होय तो मांडवा आहे. दुसरं कोणतं आहे? सांताक्रूझ. ठीक आहे, 1973 मध्ये मुंबईमध्ये सांताक्रूझ. 2000 पर्यंत भारतात 7 इपीजेट झाले होते. ठीक आहे, एक नोएडा, नोएडा नोएडा आहे ना, नोएडा. नोएडा कुठे आहे? दिल्लीत आहे की युपीत आहे? युपीत आहे. न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, नोएडाचं पूर्ण नाव काय? नोएडा, NOIDA, याचा लॉन्ग फॉर्म काय? न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे, हे 7 पैकी होते. हे 2 तर पाहिले, 1-3 नोएडा लक्षात ठेवले. ठीक आहे, त्यानंतर याचं उद्दिष्ट काय होतं बा इपीजेटचं? सिम्पल होतं, परकीय चलन मिळवणे. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन होतं ना, निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं होतं. तर निर्यात केलं तर काय होईल? परकीय चलन येईल ना, तर परकीय चलन मिळवणे पहिलं. गुंतवणुकीस काय देणे? चालना देणे. ठीक आहे, रोजगार निर्मिती करणे, स्पर्धा वाढवणे, निराश्रम उद्योगाची निर्मिती करणे. हे काही काही नाही, वरीलपैकी सर्व मार्ग पेपरात आलं होतं. आला का? ती जर ऑप्शन आहे ते शेवट येते, वरीलपैकी सर्व दाबून मारू, काही टेन्शन नसते. ठीक आहे, त्यानंतर वाचून घ्या, एखादं सिली वाटलं ते कापायचं. ठीक आहे, एखादं नाही ते ना, नंतर वाटलं नाही पद्धतशीर असं वाटलं, सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वरीलपैकी सर्व. ठीक आहे, इपीजेटचं उद्दिष्ट काय? त्यानंतर सेज, सेज काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. आला कधी? 2002 मध्ये याचं पा, इपीजेट कधी बनवलं होतं? 1965 ते 2000. ठीक आहे, सेज आला 2000 मध्ये. ठीक आहे, 2000 मध्ये सेज आला, पहिलं धोरण जाहीर झालं. मे 2005 मध्ये काय आला? सेज ऍक्ट आला आणि लागू कधी झाला? 10 फेब्रुवारी 2007. एकूण एक गोष्ट महत्वाची आहे, तारखा विचारते एमपीसी मेघानिटी सर, तारखा विचारते ते महत्वाचे सोडून ते काय म्हणते सांगा, ऍक्ट कधी आला आणि लागू कधी झाला. आपल्याला काय माहिती, आपण 2000 सेज ऍक्ट 2005. ठीक आहे, लागू विचारते मग, लागू लागू माहितच ना, ते लागू कधी झाला? 10 फेब्रुवारी 2006. ऍक्ट आला 2005, धोरण कधी जारी झालं? 2000. हे 3 तारखा लक्षात ठेवायचे आपल्याला. सेजची 1965 पहिला इपीजेट, 1905 इपीजेट कांडला गुजरात. क्लिअर? त्या आता याचं उद्दिष्ट वरील पैकी निर्यात्याला प्रोत्साहन देणे, परकीय गुंतवणूकदाराला प्रोत्साहन देणे, रोजगारा संधी देणे, पायाभूत सुविधाचा. त्यानंतर आता महत्वाचे प्रश्न, एमपीएससी विचारत नाही, ते याच्यावरच फिरते, पण हे युपीएससी राहते हे प्रश्न. मग ते म्हणते सेज कोण उभारू शकते? सेज नाही काय, खाजगी एखादा व्यक्ती, सार्वजनिक बिझनेस करणारा, संयुक्त उद्योग, गव्हर्नमेंट प्लस खाजगी आणि राज्य सरकार, कोणीही उभारू शकते. इन शॉर्ट मध्ये असं म्हणायचं आहे वरील पैकी सर्व. फक्त तिथं असं दिलं नाही 18 वर्षाच्या खाली मुलगा, तर ते कट करता. पेपर पेपरात काय येते त्यापेक्षा पेपर सोडवता कसा, हे महत्व आहे. तुम्हाला ऑप्शन कसे काढता येते त्याला महत्व आहे. ते तर
नहीं तो खूब ईमानदार मेरा 40 मैं 40 सोड़ो तुमची मुलगा किंवा मुलगी होईल त्याला प्रिपरेशन करायला लावा लागेल त्याच्याजवळ स्वप्न तुमचं पूर्ण करावं लागेल ठीक आहे ते असते ना आपल्या आई बाबा म्हणते ना आपल्याला तूच माझं स्वप्न पूर्ण करणार आहे आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायला पाहिजे ना असं दुसऱ्याकडून अपेक्षा हे लय सोपी गोष्ट आहे बरं दुसऱ्याजवळ अपेक्षा करणं तुझ्याजवळ खूप अपेक्षा आहे म्हणजे किती सोपी गोष्ट आहे म्हणजे तुझ्याकडून मला खूप अपेक्षा आहे माझी सगळ्यात सोपी गोष्ट आहे परवानगी कोण देते परमिशन आहे सेल्फ डेव्हलपर प्रस्ताव जो सेल्फ डेव्हलप करणार आहे तो काय करते प्रस्ताव कोणाकडे मांडते राज्य शासनाकडे राज्य शासनाकडे तो परवानगी दिला राज्य शासनाला काय करायला लागते 45 दिवसाच्या आत बोर्ड ऑफ अप्रुव्हल कडे पाठवा किती दिवसाच्या आत 45 दिवसाच्या आत बोर्ड ऑफ अप्रुव्हल कडे गेलं का तिथं ते मग त्याला मान्यता देते त्या बोर्ड ऑफ अप्रुव्हल मध्ये 19 सदस्य राहते त्याचा अध्यक्ष कोण राहते वाणिज्य विभागाचा कमर्शियल जे डिपार्टमेंट आहे त्याचा सचिव ठीक आहे म्हणजे कशी प्रोसिजर आहे परमिशनची पहिले राज्य शासनाकडे पाठवा ती फाईल राज्य शासन काय करा 45 दिवसाच्या आत कुठं पाठवा बोर्ड ऑफ अप्रुव्हल कडे आणि मग बोर्ड ऑफ अप्रुव्हलनं सही केली का ते झालं पाहिजे आता जर सेज टाकला तर सवलती कोणत्या कोणत्या भेटतील जो सेज उभारून राहिला त्याने बाहेर देशातून इथे इन्व्हेस्टमेंट करून राहिला त्याला काही सवलत द्यायला लागेल ना सीमा शुल्क किंवा भारतातला एखादा व्यक्ती एवढी इन्व्हेस्टमेंट करून राहिला त्याला काही आपल्याला काय द्यायला लागेल सूद द्यायला लागेल सीमा शुल्क उत्पादन शुल्क त्याला माफ होते म्हणजे टॅक्स असते टॅक्स माफ 15 इन्कम टॅक्स माफ जाय तिकडे तू टाक फक्त जे काही कर असते सर्व्हिस टॅक्स असते मॅट असते सब माफ सिंगल विंडो सिस्टीम आहे आल्याबरोबर त्याला सगळं माफ होऊन जाते काही टेन्शन नाही ठीक आहे अट अट आहे त्याला नाही काय पर्यावरणाचे नियम काय पाळायला पाळणं गरजेचं आहे पर्यावरणाचा नियम पाळणं लागेल पा ते मजुराशी संबंधित काही ऍक्ट असते ना ते त्याला पाळावं लागेल ठीक आहे झालं त्यानंतर बा मग सर आम्हाला नाही समजलं अजूनही सेल्स काय होते आता समजते एवढं काय केलं हे भूप आलं आता बा ते पेपर दिले आता जे मेन गोष्ट आहे जे तुम्हाला डायरेक्ट सेल्स डोक्यात बसत सेल्स काय म्हणते सगळेच जण जाते अमरावतीले कपडे कुठून घेता नाही नाही तसं बम लमसम घ्यायचं असं न्यूझीलँड मध्ये दिलंय तिथं तो सेफ होय कोणता नांदगाव पेठ नांदगाव पेठ मध्ये जो आहे ना नांदगाव पेठ म्हणते नांदगाव खंडेश्वर नाही नांदगाव पेठ मध्ये जे आहे अमरावतीच्या त्याला काय म्हणते सेफ होय बहु वस्तू झालं क्लिअर आता आलं तुमच्या लक्षात सेफ काय म्हणते ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रातले सेतू आहे पण नाही महाराष्ट्रात पण काही काढले बुट्टीपुरी माहिती आहे बुट्टीपुरी तर बुट्टीपुरी मोदी जे पार्क आहे इंडस्ट्रीयल जे काही आहे त्याला काय म्हणाल तुम्ही सेज होईल लक्षात त्यानंतर पुण्यात आहे राजीव गांधी आयटी पार्क इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क पुण्यामध्ये त्यानंतर औरंगाबाद मध्ये जर गेले तर औरंगाबाद मध्ये ऑटोमोबाईलचे सेक्टर आहे औषधाशी संबंधित तिथं आहे वाईन तिथं बनते औरंगाबाद मध्ये ठीक आहे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते वाईन कुठं भेटल किराणा दुकाना ठीक आहे जमला ठीक आहे म्हणजे आजकाल मग ते सांगत नाही भाऊ किराण्यात दोन बॉटल आहे मिळतो बाप सांगत नाही कारण त्या लिहित जाणार किराणा इंग्लिश मध्ये लिहिते दोन बॉटल आईसाठी हे वाईन कोल्हापूर मधलं कागल मध्ये काय सेज आहे जालना त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं जैवतंत्र बायोटेक्नॉलॉजी त्याच्या पिक्चर येणार आहे दोन तीन ते जे शेतगीत जाते मराठी चांगलं पिक्चर आहे दोन तीन पिक्चर आले त्याच्या ठीक आहे मुळशी असं काहीतरी एक नंबर आहे सेजशी संबंधित आहे ते त्यानंतर ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट झोन ठीक आहे ऍग्रीकल्चरशी संबंधित एक्सपोर्ट झोन आहे कधी आला वर्ष माहिती पाहिजे 2001 नोडल एजन्सी याची कोणती आहे एपेडा ठीक आहे त्यानंतर 60 आहे देशात एईझेड ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट झोन त्यापैकी 8 कुठे आहे महाराष्ट्र फॉर एक्झाम्पल संत्र्यासाठी कुठं असं झालं आंबे हापूस आंब्यासाठी कुठं असं रत्नागिरी एवढं लागतं केसरी आंब्यासाठी नाही माहिती द्राक्षासाठी
नाशिक असेल, ठीक आहे. अशा 8 एग्रीकल्चर एक्सपोर्ट झोन आहे भारतात, ठीक आहे. मग तिथून माल काय करतो, आपण एक्सपोर्ट करतो, ठीक आहे. उद्दिष्ट उत्पादन खर्च काय करणे, शेतकऱ्याचा कमी करणे, रोजगार निर्मिती करून देणे, त्याला इंटरनॅशनल लेवलने किती मोठे बघतो ओके इंटरनॅशनल लेवलचा माल सप्लाय करणे, शेतकऱ्यांना मालाचा रास्त भाव देणे कधीच भेटत नाही, है ना. ह्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत, हे सर्व आहे ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट झोन. आलं लक्षात या कन्सेप्ट पूर्ण, FDI, FII, ठीक आहे.